व तुम्हा आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार द ग्रेटेस्ट इंडियन डॉक्टर भीमराव आंबेडकर, मी बहुजन समाजातील संपूर्ण महापुरुषांना व त्यांच्या कार्याला व त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते. येथे जमलेले शिवरायांच्या मावळ्यांना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या पाखरांना माझा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. आपल्या सृष्टीवर आपल्या पृथ्वीवर फक्त दोन आणि दोनच राजे होऊन गेले, एक रायगडावर शिवाजी महाराज आणि एक चौतारदरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 3 मूलमंत्र दिली, शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबा तुम्ही आम्हाला सांगितले शिका, आम्ही शिकलो पण आम्ही गरजेपेक्षा काही जास्तच काही शिकलो. बाबा तुम्ही आम्हाला सांगितले संघटित व्हा, ते तर आम्हाला कधी जमलेच नाही आणि जमणार सुद्धा नाही. बाबा तुम्ही आम्हाला सांगितले संघर्ष करा, ते तर आम्ही फक्त आपापसातच करत बसलोय. बाबा तुम्ही आम्हाला सांगितले शिका, आम्ही शिकलो, संघटित आम्ही झालो नाही. संघटित आहे ना आमची संघटना, हाय आमची फेसबुकवर 5000 मित्र, फेसबुकवर 5000 मित्र आणि गल्लीत ओळखे नाही एक कुत्र, अशी आहे आमची स्थिती. काय करू आम्ही, संघटित होण्याच्या मार्गाला लागू आम्ही आणि संघर्ष आम्ही करतो ना. संघर्ष कोणता करायचा, संघर्ष कोणता करायचा, फेसबुकची डीपी कोणती ठेवू, फेसबुकची डीपी कोणती ठेवू, निळा की भगवा, निळा की भगवा, निळा ठेवला की भगवाला टेन्शन आणि भगवा ठेवला की निळावाला टेन्शन, अहो हे दोघ रंग आपल्याच आहे. अशीच परिस्थिती निर्माण राहत राहिली तर आपल्या समाजाचा उद्धार कस काय होणार, विचार करा. जुडले नसते कधी पेनाशी नाते, जुडले नसते कधी पेनाशी नाते, हा जन्म असते तुझ्या शेनाशी नाते, हा जन्म असते तुझ्या शेनाशी नाते, हा जन्म असते तुझ्या शेनाशी नाते. खिशाला आहे तुझा जो पेन, ही तर आहे पावटा बाबासाहेबांची देण. आज आपण संपूर्ण जीवन जगत आहोत, सुट्टा बुट्ट्यात राहत आहोत, सुट्टा बुट्ट्यात राहत आहोत, तसेच परेला गाडीमध्ये फिरत आहोत. हा हक्क देणार एकमेव कोण बरं, याच्यावर मला काही गाण्याचे दोन बोल आठवतात. एक हजाराचं बुट्ट, एक हजाराचं बुट्ट, 5000 सुट्ट, 10000 नेसता तुम्ही साडी, कोणामुळं, भीमामुळे, भीमा तुझ्यामुळं, तुझ्यामुळं आज बंगल्यानं